हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल योजनाज ब्लॉग. तर आज पहिली आंघोळ आहे. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. आणि मी तेल लावणार होती. तर हे कोकोनट एक्स्ट्रा व्हर्जन कोकोनट ऑइल आहे. तर ह्याचा रिव्ह्यू मी ऑलरेडी दिला आहे मागच्या व्हिडिओजमध्ये, तुम्ही चेकआउट करा. तर हे जस्ट ॲक्टिवेट केलं मी ऑइल आणि मी लावलं. तर हे होती मी सकाळी 5:30 वाजता हे सगळं माझी तयारी करत होती, बिकॉज पहाट दिवाळी पहाट आपल्याला सकाळी लवकरच करायची असते. तर मी व्यवस्थित तेल वेल लावून घेतलं अँड देन उठण्याची वारी. तर हे मला आईनी करून दिलेलं उठणं. तर हे आपण उठणं लावून, जसं की सगळ्यांना माहिती असेल हिंदू फॅमिलीमध्ये, उठणं लावून आपण आंघोळ करतो. आणि त्याच्यानंतर उठणं लावायच्या अगोदर मी विसरली, हां राईट, मोती साबण. तर नवीन साबण आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये नवीन साबण काढतो नेहमी तो पहिला दिवाळीला. तर मी मोती साबण घेतलेला यावे आणि इतका मस्त सुगंध येत होता, सँडलचं होतं हे, आणि खूप छान वास येत होता. आणि मी आता आंघोळ करून येते. बाय. आता फायनली मी आली, तयार झाली. मी साडी नेसलेली सकाळी, अशी नॉर्मल साडी नेसली, एवढी हेवी काय घातली नव्हती. आणि मस्त आंघोळ विंघोळ छान केस वेस धुवून आलेली. आता टाईम होता मेकअपचा. तर तुम्ही माझी साडी बघू शकता त्याच्या अगोदर. ही सिम्पल सी, सोबर सी आणि मला खूप आवडणारी मी साडी घातलेली. तर नेक्स्ट होता तयारी करायची. मी इथे निव्याची क्रीम घेतलेली ॲज अ मॉइश्चरायझर आणि खूप मस्त एकदम मॅट फिनिश येतो त्याच्याने. इट इज नॉट दॅट ऑइली. त्याच्यानंतर मी घेतली सनस्क्रीन, बिकॉज सनस्क्रीन सकाळी इज अ मस्ट. मी नेहमी सनस्क्रीन लावते. ह्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिला आहे आणि शॉर्ट्समध्ये पण टाकला आहे, तर नक्की पहा. तर ही मी सनस्क्रीन लावून घेतली, अ गुड अमाऊंट ऑफ सनस्क्रीन. आणि मानेला पण व्यवस्थित आपण लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी फक्त 3 सामान, म्हणजे 3 प्रोडक्ट्स लावलेले आहेत, 3 किंवा 4 प्रोडक्ट्स आय थिंक. दिस इज द लिप लाईनर. तर पहिलं मी लाईन करून घेतलेले आहेत लिप्सला. आणि त्याच्यानंतर मी वापरले आहे लिपस्टिक. ह्याच्यामध्ये 3 शेड्स, दिस इज द आउटर शेड, म्हणजे लिप लाईनर, थोडंसं स्मोच केलं माय लिप्स. अँड दिस इज ओरी फ्लेमवाला लिपस्टिक, विच हॅज ब्युटिफुल रेड कलर आणि खूप पिगमेंटेड आहे आणि खूप लॉंग लास्टिंग पण आहे हे लिपस्टिक. तर जस्ट डॅप केली मी ती लिपस्टिक आउटर साईडमध्ये, जसं मी तुम्हाला दाखवते, जस्ट डॅप 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 केलं. अँड द सेकंड शेड वॉज ऑफ मॅकची न्यूड लिपस्टिक होती, काइंड ऑफ न्यूड, येस इट वॉज अ न्यूड लिपस्टिक. आणि मग ते इनर जे आहे लिप्स त्याच्यामध्ये मी कवर केलं. एकदम ब्युटिफुल शेड तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर मी आयब्रोज फिल केले विथ आयब्रोज ब्लॅक पेन्सिल ओ ब्राऊन पेन्सिल आय थिंक होती. ओके, तर मी आयब्रो फिल केले. आयब्रो फिल केल्यानंतर मी इथे जे न्यूड लिपस्टिक होती त्याचाच मी आय शॅडो केला. मी आय शॅडो तसं तर लावत नाही जास्त, पण हा इट वॉज यु नो इट गिव्स नॅचरल लुक आणि हे पटकन होऊन जातं. म्हणजे लिपस्टिकमध्येच तुमचं ब्लश होतं, तुमचं आय शॅडो होतो, तुमची लिपस्टिक होते आणि खूप. आणि लायनर मला वेळ नव्हता, तर मी पटकन लायनर लावून आली बाजूला. नंतर एक छोटीशी चंद्रकोरवाली टिकली आणि माझा लुक रेडी होता बऱ्यापैकी. फक्त काही गोष्टी राहिलेल्या, जसं मी हे ब्लश घेतलं, दिस इज लिपस्टिक फ्रॉम ओरी फ्लेम विथ पिंक कलर आणि खूप छान पिंक कलर होता. मी हे ॲज अ ब्लश वापरते आजकाल. तर ह्याच्याने खूप नॅचरल लुक येतं. मी बेसिकली आय शॅडोज, पावडर आय शॅडो जास्त वापरत नाही. आय यूज लिपस्टिक ऑन माय फेस. आणि त्याच्यानंतर जस्ट केस सावरताना त्याच्यानंतर मी लावलं एक सिंदूर जस्ट लिप लायनरनी. आणि लिप लायनरच्या नंतर मंगळसूत्र, ऑब्व्हियसली मंगळसूत्र लागणारच. तर मी झाली तयार रेडी आणि माझे कानातले राहिलेले, तर मी सिंदूर झुमके, दॅट वॉज आर्टिफिशियल, तर ते झुमके घातलेले. आणि झुमके घातल्यानंतर माझा फायनल लुक, म्हणजे जे इनकम्प्लीट गायस होतं, एव्हरीथिंग वॉज कम्प्लीटेड. आणि तुम्ही बघू शकता कसा वाटला माझा मेकअप, प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अँड दिस इज हाऊ आय एम रेडी. हे थोड्या वेळानंतर केस वरती जातात माझे, जास्त वेळ राहत नाही, फक्त असंच थोड्या वेळ खाली असं राहणार. मोकळे केस मला आवडत नाहीत जास्त, पण खरंच खूप छान झाला मेकअप. थँक्यू माझा व्हिडिओ बघायला. त्याच्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी गेलो, दॅट इज ड्राय फ्रुट्स. वी स्टार्ट फ्रॉम ड्राय फ्रुट्स. त्याच्यानंतर आम्ही कारेटे, हे मराठी लोकांना माहिती असेल हे कारेटे फोडतात, ते आम्ही कारेटे फोडले. परत त्याच्यातली बी डोक्याला आणि तोंडात पण घालायची असते, दॅट इज व्हेरी बिटर. तर मी ते लावलं.
देन आमचा फराळ, तुम्ही बघू शकता फराळ होता रेडी. हे गुळ पोहे होते, फराळ होता, ड्रायफ्रुट्स होते, खजूर आणि हे दूध होतं. ठीक आहे, तर आमचा फराळ खाण्यामध्ये आम्ही बिझी होतो. आई बाबा आपल्या फोनमध्ये बिझी होते, मी लाडू खाण्यामध्ये बिझी होती. दिस इज बेसनचे लाडू आईने तयार केलेले, इट वॉज यम्मी. मी खूप सगळे खाल्ले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो सगळी पूर्ण फॅमिली, आम्ही गेलो मठात, स्वामी समर्थांच्या मठात जे अंधेरीमध्येच आहे. तर तिथे आम्ही गेलो, तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मठ होतं, इतकं पीस वाटत होतं तिथे बसून. आणि स्वामी समर्थांची मूर्ती तर खूपच छान होती, तुम्ही बघू शकता, मी फोटो काढला परमिशन घेऊन. सो दिस इज हाऊ वी सेलिब्रेटेड दिवाळीचा पहिला दिवस. अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय, टेक केअर, लव्ह यू, हॅपी दिवाळी.